आज आपण शिकूया केंद्रीय प्रवृत्तीचे एक परिमाण मध्य याबद्दल संख्यांच्या समूहाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक वेळा आपल्याला एका उपयुक्त संख्येची आवश्यकता असते जी निरीक्षणाच्या समूहाचे प्रतिनिधित्व करेल अशा संख्या समूहांच्या केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे सेंट्रल टेंडन्सी म्हणवतात वेगवेगळ्या प्रकारच्या आकडेवारीची व्याख्या करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्रीय प्रवृत्तींचा उपयोग करतो जसे मध्य मीन मध्यक मीडियन बहुलक मोड या व्हिडिओमध्ये आपण मध्यची चर्चा करूयात मध्यला आपण साधारणपणे सरासरी या नावाने ओळखतो ह्यालाच आपण अंकगणितीय मध्य म्हणजेच अरिथमेटिक मीन किंवा समांतर मध्य देखील म्हणतो एखाद्या समूहाच्या निरीक्षणाचे मध्य ती संख्या असते जी सर्व निरीक्षणांच्या बेरजेला निरीक्षणाच्या संख्येने भाग देऊन प्राप्त होते जसे दिलेल्या आकडेवारीचा मध्य बावीस आहे मध्यला आपण अशा प्रकारे दर्शवतो जे आपण वाचतो एक्स बार म्हणजेच एक्स बार जर आपल्याला अशा प्रकारे एन निरीक्षणे दिलेली असतील तर या निरीक्षणांचा मध्य अशा प्रकारे लिहिता येऊ शकतो आपल्या सोयीसाठी आपण निरीक्षणांच्या बेर्जेला अशा प्रकारे दर्शवू शकतो जिथे ग्रीक प्रतीक सिग्मा बेरीज समेशन दर्शवतो एक्स आय एक चल म्हणजेच व्हेरिएबल आहे ज्यामध्ये आय एक पासून एन पर्यंत कोणत्याही नैसर्गिक संख्येचे मूल्य घेऊ शकतो हे आपण वाचतो एक्स आय ची बेरीज जेव्हा आय एक पासून एन पर्यंत असतो इथे एन निरीक्षणांची एकूण संख्या दर्शवतो ह्याच्या मदतीने आता आपण मध्य अशा प्रकारे दर्शवू शकतो या सूत्राचा उपयोग आपण मिळालेल्या आकडेवारीचा मध्य शोधण्यासाठी करतो आता समजा निरीक्षणामध्ये एक्स वनची टूची वारंवारता एफ टू एक्स थ्रीची वारंवारता एफ थ्री त्याचप्रमाणे एक्स एन ची वारंवारता एफ एन आहे तेव्हा आपण सर्व निरीक्षणांची बेरीज अशा प्रकारे प्राप्त करू शकतो लक्षात ठेवा इथे एन सारणीमधील एकूण नोंदी दर्शवते त्याचप्रमाणे आता या निरीक्षणांचे मध्य ह्याप्रमाणे लिहिता येऊ शकते या सूत्राच्या मदतीने आपण दिलेल्या अवर्गीकृत वारंवारता वितरण म्हणजेच अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी मध्य शोधू शकतो आता चला मध्यच्या काही वैशिष्ट्यांची माहिती घेऊ इथे काही मुलांची उंची दिलेली आहे त्यांची सरासरी उंची काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला सर्व मुलांच्या उंचीचे मध्य शोधावे लागेल मध्य केंद्रीय प्रवृत्तीचे एकमेव परिमाण आहे जे आकडेवारीचे एकूण मूल्य लक्षात घेते म्हणून आपल्याला एकूण मूल्याचे प्रतिबिंब दर्शवणारे परिमाण आवश्यक असेल तर त्या स्थितीत मध्य एक उपयुक्त परिमाण होईल त्याचप्रमाणे जर आपल्याला दोन फलंदाजांच्या खेळाची तुलना करायची असेल तर आपल्याला त्यांच्या धावांचे मध्य प्राप्त करून त्यांची तुलना करणे जास्त उपयुक्त ठरेल इथे काही निरीक्षणं दिलेली आहेत त्यांचा मध्य वीस आहे जर आपण निरीक्षण एकोणतीस बदलून सात लिहिले तर नव्या निरीक्षणामुळे मध्य अठरा प्राप्त होतो अशा प्रकारे मध्य सर्व निरीक्षणांवर अवलंबून आहे जर कुठल्या निरीक्षणामध्ये बदल झाला तर त्याबरोबर मध्य देखील बदलतो समजा एखाद्या वर्षी एका राज्याच्या तीन जिल्ह्यांमध्ये पाऊस तीन सेंटीमीटर आठ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर झाला त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले आणि चौथ्या जिल्ह्यात पाऊस तीनशे ऐंशी सेंटीमीटर झाला ज्यामुळे त्या जिल्ह्याला पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले जर आपण चार जिल्ह्यांमधील पावसाची सरासरी शोधली तर ती शंभर सेंटीमीटर प्राप्त होईल हे बघून म्हणणे योग्य ठरेल का की या चार जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे नाही असे म्हणणे अयोग्य असेल इथे सर्वोच्च मूल्य म्हणजेच एक्स्ट्रीम व्हॅल्यू तीनशे ऐंशी सेंटीमीटर इतर निरीक्षणांच्या तुलनेत जास्त मोठे आहे मध्य वर याचा सर्वात जास्त प्रभाव दिसून येतो त्याचप्रमाणे मध्यवर सर्वोच्च मूल्यांचा सर्वाधिक प्रभाव पडतो त्याचप्रमाणे इथे निरीक्षण आणि त्याचा मध्य बघून असेही म्हणता येऊ शकते की जर निरीक्षणामध्ये सर्वोच्च मूल्य सर्वात मोठे किंवा सर्वात लहान असेल तेव्हा मध्य निरीक्षणांचे उत्तम प्रतिनिधित्व करत नाही अशा परिस्थितीत जेव्हा सर्वोच्च मूल्य सर्वात मोठे किंवा लहान असेल आपल्याला मध्यक आणि बहुलक मदत करतात ज्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू तर आज आपण शिकलो केंद्रीय प्रवृत्तीचे एक परिमाण मध्य याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकूयात केंद्रीय प्रवृत्तीचे एक दुसरे परिमाण याबद्दल